अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील राजगृह निवासस्थानावर दगडफेक करत तोडफोड करणाऱ्या मातेफरूंना अटक करून तसेच असे कृत्य करण्यास भाग पाडणाऱ्या यामागील प्रमुख सूत्रधाराचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघ आणि महाराष्ट्र अत्याचार निवारण शक्ती या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली। माझं नाव मधुकर पर्ला सोरे। मी नप या म्हणजेच राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती या संघटनेचा तालुका अध्यक्ष आहे। आणि या दोन तीन दिवसाच्या अगोदर ज्या मनोवादी विचारांच्या प्रवृत्तीने जो भ्याड हल्ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर केला, त्या घटनेचा मी नपतर्फे आणि राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा आणि सहयोगी संघटना यांच्यातर्फे जाहीर निषेध करतो। आणि अशा हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडून आणि अशा मनोवृत्तींना कायद्याचा वचक दाखवून यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि यापुढे अशा घटना घडू नयेत याने याची दखल घेण्यात यावी। आणि या संदर्भात आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि अशा घटना वारंवार होऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांना आम्ही निवेदन देत आहे। आज या ठिकाणी मुंबई येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह या वास्तूवर काही अज्ञात मनुवादी वृत्तीच्या लोकांनी भ्याड हल्ला केला, त्या ठिकाणच्या कुंड्या किंवा त्या ठिकाणी दगडफेक केली। त्या घटनेचा सर्वप्रथम मी एक नागरिक आणि संभाजी ब्रिगेड तसंच तत्सम सर्वच परिवर्तनवादी संघटना यांच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो। या देशामध्ये ज्या महामानवांनी, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला अतिशय चांगली अशी राज्यघटना दिली, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह या अतिथी गृहामध्ये राजगृहामध्ये अत्यंत चांगलं म्हणजे त्या ठिकाणी वैचारिक पुस्तकांचं एक ग्रंथालय त्या ठिकाणी आहे। म्हणजेच त्या ठिकाणी त्या मनुवाद्याने, त्याला जरी म्हणत असले की मानसिक रुग्ण होता, परंतु हे सरकारचं त्यामागचं एक गुळगुळीत कारण आहे। तो जो मनोरुग्ण नसून तो मनुवादी वृत्तीचा व्यक्ती, त्याने त्या ठिकाणी तो हल्ला केलेला आहे याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। आणि या देशामध्ये जेव्हापासून मनुवाद्यांचं सरकार या देशामध्ये आलेलं आहे, त्या प्रत्येक वेळेला या ठिकाणी महामानवांच्या विचारांची लढाई विचारांना त्यांना देता येत नसल्यामुळे अशा प्रकारचे भ्याड हल्ले करून ते या ठिकाणी समाजामध्ये भांडणे लावण्याचा प्रकार करत असतात। परंतु अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा कुठेही कमी होणार नाही, उलट तो वाढत जाईल। आणि याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती नफ यांच्या वतीने त्यांच्या लेटर हेडवर जामनेर तालुक्याचे तहसीलदार यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं। या राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती या संघटनेसोबत मुस्लिम मोर्चा, बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा तसंच संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, मराठा सेवा संघ या सर्व संघटनांना त्या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे। आणि त्या संदर्भात या दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचल्या जाव्या यासाठी तहसीलदार यांना या ठिकाणी निवेदन देऊन आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या आहेत।
पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.